बॅक टू माय चॅनल दीपाती. सो चला 2-3 दिवसानंतर ब्लॉग करते. ॲक्च्युली ताईच्या इकडे गेल्यानंतर तिकडून आल्यानंतर थोडीशी तब्येत जी आहे ती डाऊन झाली, त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ ज्या आहेत त्यासुद्धा येत नाही आहेत, कारण की आम्ही काही तसं काही शूटच नाही केलं. तर चला, आज आहे फ्रायडे, शिवाय गेलेला आहे स्कूलला, अर्थसुद्धा ऑफिसला गेलेले आहेत. तर चला आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे हे आपण पाहणारच आहोत. सो चला, सकाळी शिवाय स्कूलला गेल्यानंतर तसंच आरतीश ऑफिसला गेल्यानंतर थोडीशी मी झोपले, नंतर अर्धा पाऊण तासाची झोप काढल्यानंतर म्हटलं चला आता उठावं, नाहीतर बाकीची जी कामं आहेत ती तशीच राहून जातील. सो सगळ्यात आधी मी इथे माझं जे डिटॉक्स वॉटर होतं ब्लॅक कॉफी, ती ब्लॅक कॉफी मी घेतली. नंतर बरं तर काही वाटत नव्हतं, कारण की खोकला येत होतं, सर्दीसुद्धा झाली होती आणि डोकं खूप जडजड वाटत होतं. सो आरतीश म्हटले होते की मी दुपारी ऑफिसमधनं घरी येईल, त्यानंतर मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. सो तोपर्यंत तर मला अजिबात बरं वाटत नव्हतं, आणि जर घरातली जी जसं कर्ता पुरुष असतो तसंच घरात जर एखादी स्त्री काम करत असेल तर तिच्यावरच सगळं डिपेंड असेल, तर बाकीची कामंसुद्धा तशीच राहून जातात. सो आजच्या दिवसात माझं असंच काही झालं होतं. सो सकाळी उठले सगळ्यात आधी मी आरतीश आणि शिवायला दोघांनाही टिफिन बनवून दिला, त्यानंतर दोघेही गेले. शक्यतो सकाळी उठल्यानंतर आरतीश शिवायला आंघोळ वगैरे घालतात, त्याचं स्कूलचं जे आहे ते सगळं तेच आवडतात. दुसऱ्या साईडला मी टिफिन वगैरे बनवते आणि देन शिवायला सोडण्यासाठी खाली मीच जाते, आणि ज्यावेळेस मी शिवायला सोडायला जाते त्यावेळेस आरतीश त्यांचं ऑफिसचं जे आहे ते सगळं उरकून घेतात. सो असं आमचं मॉर्निंगचं रुटीन थोडंसं आता चेंज झालेलं आहे. असं शिवायला खाली सोडून आल्यानंतर आरतीश थोड्या वेळाने लगेचच ऑफिसला गेले. त्याला आता वाजलेले जवळजवळ 11:15 आणि शिवायला अन्नासाठी तर घेते, कारण की भरपूर दास होतो की आतमध्येच राहते आणि मी बाहेरून डोर लॉक करून घेते आणि मग मला बाहेरच बसावं लागतं. सो चला आता त्याला घेऊन येते. फिनिश केला का? हात पकड ए पिल्लू. शिवाय इकडे बघ, होय इकडे बघ शिवाय, इकडे तर बघ, हाय कर. अरे शिवायला घेऊन आल्यानंतर इथे मी माठ जे होतं ते 2-3 दिवसापासनं भरलेलं नव्हतं आणि मला ते घासूनही घ्यायचं होतं. सो म्हटलं की चला आता माठ जे आहे ते घासून घ्यावं. इथे मी माठ घासण्यासाठी जी घासणी होती ती पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतली, कारण की त्याला बऱ्यापैकी साबण लागलेला होता. म्हटलं की मिठाने माठ स्वच्छ धुवावं, नाहीतर मग साबण जर लावला तर त्यामध्ये साबणाचा स्मेल येतो आणि पाणी पिताना पण बऱ्यापैकी साबणाचा स्मेल येतो. ते साबण जे आहे ते सुद्धा माठामध्ये मुरलं जातं घासताना. सो मिठाने जर तुम्ही छान असं धुवून घेतलं तर अगदी माठ स्वच्छ होऊन जातं. सो पाडव्याला ज्यावेळेस मी ताईकडे गेले होते त्या दिवसापासूनच माठ जे होतं ते भरलं नव्हतं, त्यामुळे त्यातलं थोडंसं पाणी जे होतं ते खराबसुद्धा झालं होतं. सो म्हटलं की सगळ्यात आधी माठ स्वच्छ करून घ्यावा, कारण की उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे आणि माठातलं पाणी प्यायला एकदम बरं वाटतं, पोटाला असं थंड आरामसुद्धा मिळतो. आणि मे बी एकदम थंड फ्रीजचं पाणी पिल्यामुळेच माझा घसा जाम झाला असावा असं मला वाटतं. सो म्हटलं की चला, तर इथे मी माठ जे आहे ते मिठाने स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर मग ते एकदम व्यवस्थित पाण्याने भरूनसुद्धा घेतलं आणि सगळ्यात शेवटी जे कॉटनचं कापड होतं ते त्याला व्यवस्थित असं गुंडाळून ठेवलं. सो इथे माठ धुवून झाल्यानंतर किचनच्या साईडचा म्हणजे पलीकडच्या साईडचा जो प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा घासून घेतला, कारण की माठ ठेवल्यामुळे तिथं शक्यतो मी घासणीने घासून नाही घेत. सो माठाचं जे स्टँड होतं ते सुद्धा घासून घेतलं, बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या, आणि जो किचन प्लॅटफॉर्म होता तो सुद्धा क्लीन करून घेतला, कारण की शक्यतो त्या साईडचा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो मी ज्यावेळेस माठ वगैरे क्लीन करते त्यावेळेसच घासून घेते, इतर वेळी फक्त ओल्या कापडाने मी ते पुसून घेते.
सुचाला शिवायला इथे मी जो टिफिन दिला होता सकाळी तो त्याने पूर्णपणे फिनिश केला, कारण की त्याला सकाळी मी भेंडीची भाजी आणि चपाती दिली होती. सो त्याला भेंडीची भाजी ही प्रचंड आवडते. आणि हा जो टिफिन बॉक्स आहे तो मी डीमार्टमधून घेतलेला आहे. तर चला आता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये. अल्पेश जस्ट घरी आले ऑफिसवरून, कारण की खूप जास्त त्रास होत होता. सो चला भेटूया थोड्याच वेळामध्ये. तर चला इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो होतो आणि शिवायला लिटरली मी झोपेतनं उठवलं होतं. नुकताच तो स्कूलवरून आला होता आणि छान असा दुपारचं त्याचं जेवण झालं होतं आणि छान गाढ झोपलेला होता. आणि ज्यावेळेस मी त्याला झोपेतून उठवलं त्यावेळेस तो लिटरली रडत होता की नाही नाही जायचं नाही जायचं, झोपेतच होता पूर्ण. सो तसंच त्याला उठून आणला आणि नंतर तो एकदम मग बाबांना पाहिल्यानंतर त्याचा मूड जो आहे तो थोडासा फ्रेश झाला. सो दुपारच्या शिवायची छान असा झोपेचा टाईम असतो आणि आता त्याला झोपेतनं उठवत होते. सो आधी रडत होता, आता चांगला बाहेर जायचं म्हणजे चांगला खुश झालाय. आणि त्याचे हेअर सुद्धा मी आधी पण सांगितले होते की हेअर खूप वाढवले ते. सो त्याचा बड्डे लवकरच येतोय त्यामुळे हेअर थोडेसे वाढवलेले आहेत. मे बी बड्डे झाल्यानंतर आम्ही ते कट करून घेऊ. शिवाय पडशील बाबू तू. अल्पेश परत वरती गेले होते, त्यांचा चार्जर राहिला होता. चार्जिंगचं स्विच असल्यामुळे बरं पडतं गाडीवर, मोबाईल होतो चार्ज इझिली. बाय कर शिवाय. तर चला मग अशी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. त्यानंतर एक इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी. त्यानंतर घरी आल्यावर थोडंसं जेवले, नंतर मेडिसिन वगैरे खाल्ल्या आणि छान अशी झोपले. आणि मेडिसिन खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी छान झोपसुद्धा लागली. तर त्यानंतर उठल्यानंतर छान रिफ्रेशसुद्धा वाटलं. तर आता योगा कम्प्लीट केला, त्यानंतर मग आता शिवाय झोपलेलं आहे. सो थोडीशी भांडी आहेत ती घासायची आहे. त्यानंतर थोडंसा मेससुद्धा झालेला आहे. तर चला तो आवरून घेते. सो चला दुपारी हॉस्पिटलमधून आल्यानंतर एक इंजेक्शन घेतलं आणि त्यामुळे नंतर खूप छान असं फ्रेश वाटलं. मेडिसिन वगैरे खाल्लं जेवण झाल्यानंतर आणि निवांत अशी झोपले. 2-3 तासांची झोप घेतल्यानंतर एकदमच फ्रेश वाटायला लागलं. जी कणकण होती ती पूर्णपणे गेली होती. ॲक्च्युली इंजेक्शन घेतलं की तुम्हाला एक तासामध्येच लगेच फरक पडून जातो. सो दिवसभरात घरामध्ये खूप मेस झाला होता, कपड्यांचा खूप सारा पसारा पडला होता. म्हटलं सगळ्यात आधी कपडे जे आहेत ते व्यवस्थितपणे घड्या घालून ठेवते, नाहीतर पूर्ण पसारा पसारा होऊन जातो घरामध्ये. सो भरपूर जणांच्या घरामध्ये असंच होत असेल की जर तुमच्या घरात एकच लेडीज असेल आणि तीच लेडीज किंवा तीच स्त्री जर आजारी पडली तर घराचं पूर्ण हे होऊन जातं, म्हणजे कोणतीच वस्तू कुठेही नीट राहत नाही. सो आमच्या घरात पण आज असंच काही झालं होतं, त्यामुळे मी जेव्हा पण कधी आजारी पडते अर्थेश मला लगेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि इंजेक्शन घेतलं की लगेच मी एकदम ठणठणीत होऊन जाते. असं चालेल. इथे शिवायची मस्ती चालू होती. त्याची बॅग त्याने खुर्चीवर चढून काढली होती खाली आणि त्याच्यामधले जेवढे पण चॉक्स वगैरे होते ते सगळे काढले. आणि आय थिंक त्याला स्कूलमध्ये आता ABCD शिकवतात, सो ते लिहायला शिकवतात. सो ते मला तो दाखवत होता की आई इथे बी असं लिहायचं त्याचं चालू होतं. त्यानंतर सॅटरडे टू मंडे जे आपले डेज असतात ते सुद्धा तो स्वतःहून बोलत होता. सो स्कूलमध्ये जाण्याचे इफेक्ट दिसत होते आम्हाला. सो भरपूर जण मला बोलत होते की एवढ्या लवकर त्याला स्कूलला घातलं नव्हतं घालायचं असं काही चाललं होतं. सो ॲक्च्युली त्याचं जे एज आहे ते नर्सरीच्या मानाने बरोबर आहे, त्यामुळे आम्ही त्याला स्कूलला टाकलं. आणि तसं तर आरतीश अगदीच नकोच म्हणत होते, आम्हालासुद्धा असं वाटत होतं की तो लहान आहे. पण नर्सरीचे जे ग्रुपचे मुलं असतात नर्सरीचे, त्यांच्या मानाने त्याचं एज बरोबर होतं. आणि आता मे महिन्यामध्ये त्याचं तो 3rd इयरचा कम्प्लीट होईल, त्यामुळे त्याला स्कूलमध्ये ॲडमिशनसुद्धा मिळालं. सो चला शिवायसोबत गप्पा मारता मारता माझा बेड जो आहे तो पूर्णपणे आवरून झाला. त्यानंतर ही
सो चला, इथे मी संध्याकाळी बनवण्यासाठी घेतला होता पिवळा बटाटा. खूप दिवसानंतर मी इथे पिवळ्या बटाट्याची भाजी बनवत होते, म्हणजेच की वरण भात, पिवळा बटाटा, त्यासोबत पुरी आणि श्रीखंड. ॲक्च्युली गुढीपाडव्याच्या दिवशी हे बनवायचं होतं, पण आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे मग हे बनवताच नाही आलं. आणि 2-3 दिवसापासून आम्ही नॉनव्हेजच खात होतो, सो आरतीश म्हटलं की आज एकदम सिम्पल जेवण बनवा. सो चला, इथे मी कढईमध्ये 2-3 पाळ्या तेल टाकून घेतलं, त्यानंतर मोहरीचा तडका दिला. मोहरी टाकून झाल्यानंतर जिरेसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं, त्यानंतर कढीपत्ता. सो चला, जिरे मोहरी छान असं तडतडून झाल्यानंतर इथे मी 2-3 उभ्या कट केलेल्या मिरच्या टाकून घेतल्या, त्यानंतर ठेचलेला लसूण आणि सगळ्यात शेवटी मी कांदा ॲड केला. सो इथे मी कांदा जो होता तो किसणीच्या साह्याने किसून घेतला होता. सो कांदा छान असा परतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली. सो चला, इथे सगळ्यात शेवटी मी स्मॅश केलेला पोटॅटो जो होता, म्हणजे शिजवलेला बटाटा जो होता, तो स्मॅश करून घेतला आणि तो यामध्ये ॲड करून घेतला. आणि सगळ्यात शेवटी यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेतली. सो चला, अशा पद्धतीने पिवळ्या बटाट्याची भाजी जी आहे ती रेडी झाली. तर चला, अशा पद्धतीने आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, भेटूया नेक्स्ट छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर चला, आजचा व्लॉग इथपर्यंतच. कसा वाटला आजचा व्लॉग हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.